मी आता हॅलो हॅलो बोला बोला सर, पोहोचतोय आवाज. मी आता 14वी फेरीमध्ये आपल्याला 589 रुपये भाजप आघाडीवर असं अनधिकृतची फेरी सांगितली. पुन्हा एकदा 15वी अनधिकृत फेरी जी आहे त्याच्यामध्ये बीजेपीला म्हणजे डॉक्टर सुभाष भामरे यांना 5,23,472 मत आहे, तर काँग्रेसला शोभा बच्चाव 5,19,401 मत आहे. 4,072 मतांनी भाजपने आघाडीवर आहे. हे 15वी अनधिकृत फेरीमध्ये म्हणजे हा इतका अतितटीचा सामना आहे की 1,000-2,000 मतांनाच फरक होईल असं वाटतंय आता तरी. सर अजून सर्वसाधारण किती फेऱ्या असतील आणि कशा पद्धतीने? टोटल 17. आता ही 15वी पण ही अनधिकृत आहे, अधिकृत आता 10वी फेरी अनाउन्स होते सर. मी तुम्हाला परत त्या संदर्भात अपडेट देतो. साधारणतः 17व्या फेरीपर्यंत सगळं होईल. 17व्या फेरीपर्यंत निकाल हाती येईल सर. हो, मी इथले काही व्हिडिओ पण आपल्याला पाठवतो वाटलंस. नक्कीच नक्कीच सर, तुम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला, नक्कीच आपले प्रेक्षक त्याच्या आतुरतेने वाट बघत आहेत सर. नक्कीच सर, नक्कीच. या ठिकाणी आपण बघू शकता खूप अतितचीचा सामना त्याला म्हणू शकतो आपण, काटी की तकर म्हणू शकतो. ती धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला या ठिकाणी बघवायास मिळत आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण जर बघितलं तर धुळे मतदारसंघातून आता 5व्या फेरीमध्ये सुभाष बाबा भामरे भाजपा यांनी 5,000 मतांची लीड घेतलेली आहे, परंतु अजून देखील 2 फेऱ्या बाकी आहेत. ही 15व्या फेरीचा अपडेट होता, अजून देखील 2 फेऱ्या बाकी आहेत. येणाऱ्या काळामध्ये काय होईल, 2 फेरीमध्ये काय बदल होतात, कोण विजयी होतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये सर्वात बीजेपीच्या सेफ उमेदवार किंवा सेफ जागामध्ये या धुळे जागेचं एक महत्वाचं येत होतं, परंतु धुळे जागा देखील अतिटचीच्या सामन्यामध्ये होत आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील बऱ्यापैकी जागा या महाविकास आघाडी जिंकताना दिसून येत आहे.